कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून माझं जामखेड माझी जबाबदारी होय जामखेड बदलतंय आणि पोलीस रेजिंग डेच्या निमित्तानं लढा मुशिंग विद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार मान्यश्री रोहित पवार यांच्या संकल्पनेतून माझं जामखेड माझी जबाबदारी व होय जामखेड बदलताय या उपक्रमांतर्गत तसेच पोलीस रेजिंग डेच्या निमित्ताने युवा संवाद हा कार्यक्रम लना होशिंग विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, अनेक सुंदर विषय हाताळले, त्यापैकी व्यसन तरुण तरुणींमध्ये फोफावत चाललेला सोशल मीडियाचा अतिरेक, मुलींची छेडछाड, करिअर आणि ध्येय निश्चिती, कोविड तसेच आमदार रोहित पवार जामखेडसाठी जे काही विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवत आहेत या विषयाचा समावेश होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी मध्ये पोलिसांबद्दल एक सकारात्मक संदेश गेला. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय संभाजीराव गायकवाड, संस्थेचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य जरे, प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे, प्राध्यापक आसुरबा फुंदे, प्राध्यापक सादिक शेख, योगा शिक्षक बाळासाहेब पारखे, भरत लहाने, कलाशिक्षक मुकुंद राऊत, एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, अर्जुन रासकर, युवा उद्योजक माननीय प्रवीण उगले, डिजिटल मीडियाचे दीपक घोडके व कर्मचारी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे. आज जामखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे लना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य होशिंग सरांच्या परवानगीनं पोलीस रेजिंग डेच्या अनुषंगानं या ठिकाणी मुलांशी हितगुज साधण्याचा एक मौका आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि त्या अनुषंगानं मुलींची छेडछाड ही रोखण्यासाठीची उपाययोजना, पोलिसांकडून करण्यात येणारी उपाययोजना, पोलीस हे तुमचे मित्र आहेत हे त्यांना त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. मुलांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी वाचन, व्यायाम या संदर्भानं प्रयत्न करण्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन त्यांना करण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त मुलांनी सोशल मीडियापासून दूर राहावं, मोबाईलचा अतिरिक्त वापर करू नये याच्यासाठी पण मार्गदर्शन केलं. सोशल मीडियावरील फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम ह्या ॲपच्या माध्यमातून मुलांना जे काही धोके आहेत त्या धोक्याच्या संदर्भानं अवगत केलं. याच्या व्यतिरिक्त डायल 112, डायल 100, डायल 1091 ह्या ज्या काही पोलिसांच्या उपाययोजना आहेत जास्तीत जास्त लवकर संपर्क करण्यासाठी त्या संदर्भानं मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं. आज लना होशिंग विद्यालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या दृष्टिकोनातून एक सुदीन ठरावा, एक अत्यंत मोटिवेशनल लेक्चर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संभाजीराव गायकवाड साहेब यांचं ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी झालं. या व्याख्यानामध्ये मोबाईलचा दुरुपयोग, त्याच पद्धतीनं सायबर क्राईम, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याकरता वाचनाचं महत्त्व आणि समाजामध्ये एक चांगला माणूस बनावा यासाठी अतिशय सुंदर व्याख्यान विद्यालयात आयोजित झालं. हे व्याख्यान आयोजित करण्यासाठी सन्माननीय दीपकजी घोडके सर, सन्माननीय प्रवीणजी उगले सर यांचं फार मोलाचं सहकार्य आज विद्यालयाला मिळालं आणि त्यामुळे एक फार सुंदर व्याख्यान आज या ठिकाणी आयोजित झालेलं आहे. या व्याख्यानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये निश्चितपणानं होणार आहे. या आज लना होशिंग येते माझं जामखेड माझी जबाबदारी आणि होय जामखेड बदलते या उपक्रमांतर्गत आम्ही आज मोटिवेशनल स्पीच ठेवले होते. माननीय संभाजीराव गायकवाड सर आणि विद्यालयाचे प्राचार्य होशिंग सर यांनी जेव्हा आम्हाला उपक्रमासाठी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि संभाजीराव गायकवाड साहेब जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनी आमच्या उपक्रमाला एक प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विश्वदर्शन न्यूज जामखेड.